नमो सद्गुरू निर्गुणा पार नाही तव गुणा बसुनी माझी रसना हरिगुणा वर्णवी हरिगुणा विशाळ पावन वदवी तू कृपा करून मी मूढ मती दीन म्हण किव भाकी तसे तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण हरिगुण वर्णी नमी जाण एका वंदी तसे चरण सद्गुरूंचे आदरे स्वय भान जो भानवाराधिला तयाचे कुळी दीपको दिव्य झाला

शांती ब्रह्म श्रीमंत शेखनाथ महाराजांचा वारकऱ्यांच्या अत्यंत आवडीचा पाठातला आणि वारकरी संप्रदायाची आचारसंहिता सांगणारा अभंग आज आपल्या दिनरूड गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे त्याच्या चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा ही माझ्या वाट्याला आलेली आहे आयोजकांतर्फे लक्ष्मणजी थोंबरे यांनी या कार्यक्रमाच्यासाठी मला आमंत्रित केलं आणि आपल्या सर्वांच्या दर्शनाचा आणि भगवान खोलेश्वराच्या दर्शनाचा एक फार मोठा लाभ त्यान त्या त्यानिमित्तानं झालेला आहे आपलं ग्रामदैवत हे अत्यंत जाज्वल्य आहे जागृत आहे त्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये नितांत श्रद्धा आहे भक्ती आहे आणि त्यापोटी तो आपलं रक्षण करतो आहे आणि म्हणून अशा जागृत स्थानापैकी महादेवाची स्थानं जी आहेत आमचं आले आल्या थोडंसं जे बोलणं झालं की महादेवाची स्थान ही सामान्यपणे लोक जिथे राहतात त्या भागाच्या थोडं लांब असतात स्मशानामध्ये महादेव राहतो अर्थात आपण स्मशानापाशी घर केलं हा काही त्या महादेवाचा दोष नाही आहे आणि <laughs> त्यामुळे हे स्थान आहे जाज्वल्य स्थान आहे जागृत स्थान आहे पिंड जर बघितली तर माझ्या अंदाजाने किमान एक हजार वर्षांच्या वेग पूर्वीचं हे स्थान आहे हे माझं वैयक्तिक मत आहे बरं का कारण की वेगवेगळे काही अभ्यास म्हणा किंवा काही तंत्रज्ञान म्हणा किंवा ती दृष्टी म्हणा त्या दृष्टीवरून लक्षात येतं की हे स्थान आठशे ते हजार वर्षांच्या पाठीमागचं स्थान आहे आणि अशा जागृत स्थानामध्ये पण पुढे सुद्धा काही के बांधकाम केलेलं आहे मंदिर अतिशय सुंदर आहे आणि साधारणत नंदी महाराज हे महादेवाच्या काही फार उंच असतात असं नाही परंतु हे स्थान सुद्धा अतिशय सुंदर आहे अतिशय साधनेसाठी योग्य असं सा स्थान आहे आणि म्हणून इथे काही जीर्णोद्धाराचा जर विचार असेल तर बाहेरचा विचार जरूर करा युवकांची एक फार मोठी टीम फळी या आपल्या गावामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पुढे आलेली आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे आम्हाला रोज एक सप्ताह असतो आता दोन दोन तीन तीन सप्ताह रोज असतात आम्हाला सप्ताहाचे आयोजक साठ सत्तरी गाठलेले पुढे त्याच्याही पुढे आपल्या हातातून सत्ता गेली नाही पाहिजे या भूमिकेतून कसं बस रडत ओढत जे चालत आलंय आम्ही काय वेळे होतो का हे करायला वगैरे वगैरे करत 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 स्वतःचे रेटून येणार आहे परंतु जिथे जिथे तरुणांनी सप्ताहामध्ये योग्य निर्णायक भूमिका घेतली तिथे तिथे अत्यंत आनंद त्या कार्यक्रमामध्ये येतो आणि तशाच पद्धतीनं आपल्या दिनदोत्सवामध्ये तरुणांची मोठी फळी ही कार्य करते तर जुन्या लोकांना आशीर्वाद द्यावे त्यांना धन्यवाद द्यावेसे वाटतात कारण त्यांनी योग्य वेळी सोडला अर्थात ते तरुण असतानाच त्यांनी हातामध्ये सप्ताह घेतलेला असतो बरं का मी इन जनरल बोलतोय ते तरुण असतानाच त्यांनी हातात सप्ताह घेतलेला असतो पण ते स्वतः म्हातारे झाले तरी त्यांना पुढल्यांकडे द्यावं वाटत नाही अहो दशरथ राजाच्या कानाच्या जवळचा एक केस पांढरा झाला दशरथ राजाच्या कानाजवळचा एक केस पांढरा झाला आरशात जेव्हा दशरथानं बघितलं की आपल्या कानाजवळचा एक केस पांढरा झालाय त्यांनी निर्णय केला की आता सत्ता पुढलांच्याकडे देणं गरजेचं आहे इथे आमचे सगळे पांढरे होतात पुन्हा पुन्हा काळे होतात तरी सुद्धा आम्हाला पुढलांकडे सत्ता द्यावी वाटत नाही पण तरुणांच्याकडे दिल्यानंतर मार्गदर्शकाच्या भूमिकेत जुन्या लोकांनी राहणं अपेक्षित आहे अर्थात त्यांचा अवमान हा नवीन पिढीकडनं होता कामा नाही ही देखील गोष्ट महत्वाची आहे कारण त्यांनी आजपर्यंत हा सप्ताह चालवत आणलेला सुरू केलेला आहे त्यामुळे त्यांना जो यथायोग्य मान द्यायला पाहिजे तो देणं गरजेचंच आहे कुठल्याही प्रकारचा अपमान जुन्या पिढीचा न करता त्यांना आपण एक प्रकारचा आदर मान सत्कार करून आपण त्यांचं मार्गदर्शन प्राप्त केलेलं आहे अर्थात आज जर तुम्ही तसं नाही केलं तर पुढची पिढी पुन्हा तुमच्यावरती तसंच करणार हे मात्र तुम्ही विसरता कामा नाही आई बापांना वृद्धाश्रमामध्ये मुलं पाठवतायत कारण लहानपणी मुलांना आई आईबापानं पाळणा घरात टाकलेलं असतं त्याची वसुली ते नंतर म्हातारे आई बाप झाल्यानंतर करतात तशा पद्धतीनं व्हायला नको आणि म्हणून तरुणांनी अतिशय सुंदर पद्धतीनं नियोजन या कार्यक्रमाचं केलेलं आहे तारखा जरी बघितल्या सगळे जवळपास युवा कीर्तनकार आहेत आणि युवकांना युवकांचं बोलणं आवडतं पटतं रुचतं आणि वारकरी संप्रदायाच्या पठडीतली सगळी कीर्तनकार आहेत बीड जिल्हा हा अत्यंत धार्मिक जिल्हा आहे माझ्या पाहण्यामध्ये बीड जिल्हा हा महाराष्ट्रातला बीड आणि नगर जिल्हा हे दोन जिल्हे महाराष्ट्रातले अत्यंत धार्मिक जिल्हे आहेत या जिल्ह्यातल्या गावागावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होतात नाहीतर मंदिर असतं एखादा उत्सव तरी असतो काही ना काहीतरी सतत या दोन जिल्ह्यामध्ये माझ्या बघण्यात आहे जास्त चाललेलं असतं तसं तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच आता वारकरी संप्रदायाचे अखंड हरिनाम सप्ताह सुरू झालेले आहेत परंतु या दोन जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मध्ये असे कार्यक्रम होतात आणि जिथे जिथे आमचा अनुभव असा आहे की जिथे जिथे युवकांनी पुढाकार घेतलेला आहे तिथे तिथे चांगल्या पद्धतीनं त्यांचं नियोजन असतं कारण तरुणांच्याकडे एक नवीन दृष्टी असते समाजामध्ये फिरल्याच्या नंतर इकडे काय आहे तिकडे काय आहे प्रत्येक ठिकाणचं चांगलं घेण्याची वृत्ती असते फक्त आमच्याकडे चालत आलेलं आहे म्हणून आम्ही हे करणार अशा पद्धतीचा दुराग्रह त्याच्या त्यांच्या ठिकाणी नसतो आणि म्हणून अर्थात कोणत्याही गोष्टी ठिकाणी जो दुराग्रह आहे त्याला कर्मठता असं म्हणतात जिथे जिथे दुराग्रह आहे त्याला त्याला त्या त्या ठिकाणी कर्मठता असं म्हणतात आणि संत महात्म्यांना कर्मठता मान्य नाही कर्मकांड मान्य आहे परंतु कर्मठता मान्य नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही म्हणाल कर्मकांड आणि कर्मठतेत काय फरक आहे कर्मकांड म्हणजे जे जयासी निरविले ते पाहिजे प्रतिपाळी ज्याला जे जे काम दिलेलं आहे त्यानं त्यानं ते त्याच्या त्याच्या पद्धतीनं करणं हे झालं कर्मकांड आणि कर्मठता म्हणजे काय तर कर्माचा अतिरेक म्हणजे कर्मठता कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा संत महात्म्यांना मान्य नाही एकनाथ महाराजांच्याच भाषेमध्ये बोलायचं झालं तर नाथ महाराजांनी दोन्हीही गोष्टी आपल्याला सुस्पष्ट करून सांगितलेल्या आहेत कर्मकांडाना संतांचा विरोध नाही मात्र कर्मठतेला विरोध आहे कर्मकांड कोटी जन्म आम्ही करू हरिकथा कर्मकांड माथा धरूनिया आई कादी कर्मे करून सर्वदा भजोजी गोविंदा निरंतर नाथ महाराज सांगतात कोटी कोटी जन्म आम्ही हरिकथा करू परंतु कर्मकांड डोक्यावरती ठेवून अर्थात कर्मकांडाला वारकरी संप्रदायाचा विरोध नाही मग कर्मठतेला विरोध हे देखील आपण एकनाथ महाराजांच्या प्रमाणानं पाहू लोकांनी विचारलं महाराज तुमच्यासारख्या महात्म्यांचं येणं कशासाठी होतं तेव्हा एकनाथ महाराजांनी सांगितलं जई धर्माची वाट मोडे अधर्माची शी ग तई आम्हा येणे घडे संसार स्थिती आम्हा का संसारा येणे हरिभक्ती नामस्मरणे जडजीव उद्धरणे नामस्मरणे करुणे नानामते पाषांड कर्मठता अतिबंड तयाचे ठेचणे तोंड हरिभजने सरळ सरळ कर्मकांड मान्य आहे पण कर्मठतेला विरोध आहे त्यामुळे कुठल्याही ठिकाणची कर्मठता ही, ही त्याच जली पाहिजे कर्मठता म्हणजे काय एखाद्या गोष्टीचा अतिरेक म्हणजे कर्मठता आणि कोणतीही गोष्ट अति असली की त्याची काय होते अति तेथे माती हा वैसिता अति गर्वेण रावणहा अति दानाद बलिरबद्धो अति सर्वत्र वर्ज्य येत सुभाषितांनी सांगितलंय अतिरूपेण वैसिता सीता अतिशयच सुंदर होती म्हणून तिचं हरण झालं अतिगर्वेणं रावण हा रावणाचा नाश त्याच्या गर्वामुळे झाला नुसता गर्व नाही अतिगर्व असल्यामुळे झाला अतिदानात बलिरबद्धो बळीराजाला माहिती होतं की वामन आपल्याकडे जो मागण्यासाठी आलेला आहे तो प्रत्यक्ष महाविष्णू आहे परंतु मनाचा मोठेपणा दाखवत मी किती दानशूर आहे हे दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये त्याला पाताळात जावं लागलं ही कथा आपण विसरू विसरू शकत नाही म्हणून अतिदानात बलिरबद्ध आणि सार काय अति सर्वत्र वर्जये त्यामुळे कोणतीही गोष्ट जी आहे ती अतिरेकानं करू नये हा कदाचित व्यतिरेकानं केली तर चालेल पण अतिरेकानं ती करू नये आणि त्यामुळे अशा पद्धतीनं यथायोग्य पद्धतीनं पूर्वीच्या लोकांनी जी काही गोष्ट आम्हाला घालून दिलेली आहे तिचं यथायोग्य पालन करणं हे आपलं कर्तव्य आपण समजलं पाहिजे आणि कालानुरूप त्याच्यामध्ये सुसंगत असे बदल देखील आपण केले पाहिजेत काही ठिकाणी आजही कीर्तनामध्ये माईक वापरत नाहीत भजनामध्ये माईक चालतो पण कीर्तनाला नाही का आमची परंपरा आहे परंपरा ही गोष्ट कोणी बोलावी ज्यांनी त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या खस्ता खाल्ल्यात त्यांनी परंपरेबद्दल बोलावं एकनाथ महाराजांच्या पासून माझी चौदावी पिढी आहे भानुदास महाराजांच्या पासून माझी अठरावी पिढी आहे म्हणजे एकनाथ महाराजांचे पणजोबा भानुदास महाराज आणि ते भानुदास महाराज म्हणतात आमुचीय कुळी पंढरीचा नेहमी म्हणजे किती आधीपासून वारकरी संप्रदायाची परंपरा आमच्या घराण्यामध्ये आहे कदाचित आमच्यासारख्यानी बोललं तर लोक म्हणतील की बाबा हे इतक्या पिढ्यांपासून यांचं मान्य तरी आपण करावं परंपरा कशाला म्हणायचं परंपरा देखील डोळस असली पाहिजे अंधानुकरण करता कामा नाही डोळस असली पाहिजे का, का चालत आली लोक कशालाही परंपरा म्हणू लागली एक ऍड ऐकली रेडिओवरती त्यांनी सांगितलं सात वर्षांची आमची परंपरा आहे सात वर्षाला जर परंपरा म्हणायचं तर एवढ्या पिढ्यांना काय म्हणायचं परंपरा ही प्रवाहानं चालत आलेली असते त्याच्यात यथा योग्य पद्धतीनं बदल अपेक्षित असतात पण काही माणसं परंपरेला चिकटून असतात परंपरा चुकीची असं मला म्हणायचं नाही परंतु त्या परंपरेच्या पाठीमागे काय कारण आहे याचं चिंतन झालं पाहिजे एक गुरुजी वेदांताचा पाठ शिकवायचे वेदांताचा पाठ जेव्हा असतो तेव्हा अतिशय लक्षपूर्वक विद्यार्थ्यांनी ऐकणं अपेक्षित असतं कारण एक जरी शब्द इकडचा तिकडं झाला पुढचं काही कळत नाही मग शांतता पाहिजे एकाग्रचित्त विद्यार्थ्यांचं पाहिजे अशा परिस्थितीमध्ये गुरुजींचा जेव्हा पाठ सुरू झाला तेव्हा एक मांजराचं पिल्लू त्या मुलांच्यामधून इकडून तिकडे पळू लागलं अर्थात मांजराचं पिल्लू त्याचे छोटे छोटे न खजरी मांडीला टोचले की दचकून मुलं बाजूला व्हायची हां इकडे तिकडे बघायचे हसू हसायची कोणाच्या अंगावर गेलं तर हसायची गुरुजींनी बघितलं एक दिवस बघितलं दोन दिवस बघितलं ते पिल्लू इकडून तिकडं करू लागलं गुरुजीने विचार केला काहीतरी बंदोबस्त करावा लागेल आले गुरुजी मांजरीचं पिल्लू पुन्हा मुलांमध्ये खेळू लागलं विद्यार्थ्याला सांगितलं एक उठ चल त्या खांबाला बांध मांजराला त्या खांबाला बांध विद्यार्थी उठले खांबाला बांध दुसऱ्या दिवशी पुन्हा गुरुजी आले आले की त्यांनी सांगावं मांजराला खांबाला बांध हा बांधलंय ना चला पाठ सुरू करू झालं तिसऱ्या दिवस ते चौथ्या दिवशी तेच आता विद्यार्थी विचारे चांगले होते त्यांनी विचार केला गुरुजी रोज रोज येऊन आपल्याला सांगतात मांजराला खांबाला बांध त्यापेक्षा आपण ते येण्याच्या आधी खांबाला बांधत जाऊ गुरुजी येण्याच्या आधी त्या खांबा खांबाला ती मांजर बांधलेली असायची मग गुरुजी आले की काय बघायचे हा खांबाला मांजर बांधली ना चला पाठ सुरू करा आणि पाठाला सुरुवात व्हायची आता झालं असं की कालांतरानं ते गुरुजी निवर्तले वारले नवीन गुरुजी आले आता आधीचे गुरुजी काय करत होते ते त्याच्यावरती लक्ष हे गुरुजी आले तरी आले हम्म मांजर बांधलाय खांबाला हम्म चला पाठ सुरू करू रोज आलं कितीच मांजर बांधलाय ना खांबाला पाठ सुरू करू आता काय झालं आता ते मांजर मेल गुरुजी आले, आले? त्यांनी बघितलं खांबाला मांजर दिसत नाही त्यांनी सांगितलं अरे खांबाला मांजर नाही आज त्यांनी सांगितलं गुरुजी मांजर मेली मांजर मेली अरे जोपर्यंत खांबाला बांधलेली मांजर बघत नाही तोपर्यंत पाठ सुरू होत नसतो म्हणले पहिले नवीन मांजर आणा आणि बांधा मला सांगा अशा परंपरेला काय महत्व आहे परंपरा कशामुळे निर्माण झाली हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत तिचं पालन करायचं की नाही हे आपण बघितलं पाहिजे आणि काळा काळानुरूप बदल अपेक्षितच आहे एक जण प्रवासाला निघाला त्याची शेवटची बस निघून गेली परेशान झाला दुसऱ्या दिवशी पहाटे गावाला पोचणं अत्यंत गरजेचं होतं काहीही करून एक तरी बस मिळणं गरजेचं आहे कोणीतरी सांगितलं हायवेला जा तिथनं स्लीपर कोच असतात आणि तिथे एखादी जर थांबली तशी तर थांबत नाही पण जर यदा कदाचित थांबली तर तुझं भाग्य दहा अकरा वाजले होते बऱ्याचशा गाड्या गेल्या प्रत्येकाला हात दाखवला त्यांनी सांगितलं होतं रात्री दीड वाजता शेवटची गाडी आहे ती जर गेली तर पर्याय नाही काय करायचं प्रत्येक गाडीला हात दाखवू लागला कोणीच थांबायला तयार नाही शेवटी दीड वाजताची जी गाडी आहे तो म्हटला आता था ही थांबली नाही तर था, आपली आता पंचायतच आहे गाडी समोरच जाऊन उभा राहायला म्हटलं थांबा थांबावंच लागलं पटकन पहिले गाडीत चढला गाडीत चढल्याच्या नंतर किती रुपये का काय नाही वगैरे स्लीपरला जागा नाही तुला केबिन मध्ये बसावं लागेल म्हटले ठीक आहे म्हटलं किती रुपये का काय ठरेल पैसे ठरायचे ते ठरले झालं आता रात्रीचा प्रवास एकदा ते दार बंद केलं केविनचं की तो ड्रायव्हर मस्त पैकी गाणे लावून त्याच्या त्याच्या धुंदीमध्ये आपली गाडी चालवत असतो हा चालवत राहिला हा प्रवासी जो होता तो वैता गेला तो म्हणला अरे अरे बंद करो त्या ड्रायव्हरने बघितलं क्यो हो। अरे बंद करो यार मी बोलता इसले बंद करो क्यू बंद करू त्याने सांगितलं आदम के जमाने मे क्या माईक सिस्टीम थी क्या टेपरेकॉर्डर था क्या हमारे धर्म हराम है ये बंद कर दो आता विचारायला जागा राहायचं म्हणल्यावर काही ना काहीतरी ऐकावं लागणार त्याच जसा हे वाक्य ऐकलं वा की आदम के जमाने मे टेप रेकॉर्डर था क्या त्यांनी सांगितलं नाही था फिर क्यों बजा रहे हो क्षणात ब्रेक दाबला ला उतर नीचे उतरवलं खाली क्यों उतरायला तर धक्का देऊन खाली उतर क्यो त्याने सांगितलं अरे आदम के जमाने मे अगर टेपरेकॉर्डर नाही था तो आदम के जमाने भे बस बी नाही थी बोले पैदल चल म्हणजे काय योग्य वेळी योग्य बदल अपेक्षित असतो तो घडला नाही तर अनर्थ ओढवणार आहे त्यामुळे प्रवाहाप्रमाणे आपण राहिलं पाहिजे जो काळानुरूप बदलत नाही तो शिल्लक राहत नाही हा जीवशास्त्राचा नियम आहे जो काल सुसंगत वागत नाही तो टिकत नाही हा नियम आहे आणि म्हणून यथायोग्य पद्धतीनं हे संक्रमण जे आहे ते वेळोवेळी होणं गरजेचं आहे आपण सर्वांनी केलं जास्त प्रस्तावना वाढवत नाही अतिशय सुंदर मंदिर आहे आपल्याला त्याच्या संबंधानं काही कार्य करायचं असेल तर त्याचं रिनोव्हेशन जरूर करा जी काळीमा ज्या ठिकाणी फासल्या गेलेली आहे ती दूर करा कारण असं मंदिर बांधता येणं शक्य नाही लक्षात ठेवा हे माझं वैयक्तिक मत आपल्याला सांगतो असो अभंगाकळी वळव्यात हा अभंग वारकरी संप्रदायातली आचारसंहिता म्हणून ओळखला जातो काय करायचं बर विठ्ठल विठल